सध्या तरुण पिढी व्यवसायामध्ये आपलं नशीब आजमावून पाहत आहे. अलिबाग मधील एका तरुणांनी सुद्धा आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून कुठल्याही कंपनीत जॉब करण्यापेक्षा त्यानं अलिबाग मध्ये स्वतःचेच कनकेश्वर स्नॅक्स नावाचे शॉप सुरू केले. इथे मिळणारे वडापाव अलिबाग मध्ये खूप प्रसिद्ध आहेत. सणावारांच्या दिवसात तर हा तरुण वडापाव विकून हजारोंचा व्यवसाय करतो. एका दिवसाला साधारण 8 ते 9 हजारांचा व्यवसाय हा तरुण करतो. याच विषयी जाणून घेऊयात. माझं नाव सिद्धेश हेमंत पाटील. दुकानाचं नाव आपल्या कनकेश्वर स्नॅक्स. पत्ता आहे विराट गाव आपलं, अँड्रॉइड पासून 13 किलोमीटर मांडवा. शिक्षण काय? शिक्षण माझं 10वी नंतर मी ऍक्च्युली डिप्लोमा केला. त्यानंतर मला 2 इयर नंतर मला इंटरेस्ट लागला, त्यामुळे ते सोडून जस्ट पुढे आयटीआय चालू केलं. त्यानंतर मग इंटर्नशिप झाली, 2 इयर मी जॉब सुद्धा केला गोदरेज अँड मॉडेल मध्ये विक्रोळी. जस लॉकडाऊन झाला त्याच्यामुळे नंतर मग मी इथे गावी आलो. मग त्यानंतर बिझनेसचा कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला, त्याच्यानंतर पुढे आपला कनकेश्वर स्नॅक्सचा चालू झाला. काय स्पेशालिटी आहे शॉप? स्पेशालिटी बघायला गेलं तर आपल्या इथे वडापाव म्हणून आपला आधीपासून फेमसच आहे. असं बघायला गेलं तर आज म्हणजे हे आपलं दुसरं शॉप आहे, आपलं पहिलं सुद्धा आहे कनकेश्वर स्नॅक्स म्हणून. तिथं आपला काउंटर असतोय, तर ते माझ्या वडिलांनी चालू केलं. जवळजवळ आज त्याला 30 वर्ष झाली, 93 वगैरे ते चालू केलं त्यांनी, आणि आज जवळजवळ त्या 30 वर्ष झाली. सो वडापाव बघायला गेलं तर हा आपल्या एरियात आमचा फेमसच आहे. फक्त जरा सोशल मीडिया वगैरे आमचा एवढा नसल्यामुळे आम्ही बाहेर मीडियामुळे फेमस नाही झालो. साधारण मंथली किंवा डेली इन्कम काय आहे वडापाव? डेली असं बघायला गेलं साधारणतः आपलं 300 आसपास वडापाव वगैरे. ओव्हरऑल बाकी सगळं आहेत आपल्याकडे म्हणजे मेनूमध्ये, जसं की पॅटीज मिसळ वगैरे. त्यानंतर आता सडनली 6 मंथ झाले आपण चॅट्स वगैरे चालू केलेला आहे, जसं की शोपुरी ब्रेड वगैरे सँडविच वगैरे. मंथ एक डेली इन्कम काय असेल म्हणजे साधारण काय आपला? पण सांगता तर येणार नाही, बट कारण की शेवटी बिझनेस आहे त्यामुळे अपडाऊन होत असतो. पण साधारणतः आपला 10 ते 4 पण चालू दिवसात. इतकं शिकून सुद्धा जेव्हा आपण पुन्हा व्यवसायाच्या मार्गावर लागतो तर काय सांगशील तुझ्यासारख्या तरुणांना की व्यवसायामध्ये किती फायदा आहे? व्यवसायामध्ये फायदा सांगायचं गेलं तर फायदा आहे, कारण की जॉबमध्ये कसं असतं आपल्याला कोणाच्या तरी डिपेंड व्हावं लागतं. तसं बिझनेसमध्ये नाही, तुमच्या हातात तुमचे ओव्हरऑल डिसिजन्स असतात. सो ते मला कन्सेप्ट जरा आवडायचं आली होती, कारण की आमचं लहानपण मी बघतो म्हणजे लहानपण वडिलांचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे मलाही व्यवसायाची आवड होतीच. पण कसं होतं तेव्हा एवढं बघायला गेलं तर इंटरेस्ट नव्हता वाटत त्या टाईमला, कारण की बाकीचं जनरेशन बघायला गेलं तर जॉब वगैरे ह्या सगळं कन्सेप्ट चालत होतं. सो मी तेव्हा बिझनेस थोडा स्किप केलेला. वडील मला म्हणालेले की तू बिझनेसमध्येच ये, बट तेव्हा मला एवढं त्यात फोकस वाटत नव्हता. बट नंतर जॉब केल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला बिझनेसमध्ये यावं लागेल, कारण की बिझनेस असा आहे की ठीक आहे स्ट्रगल खूप करावा लागतो. मी सुद्धा केला, आता आपले 2 वर्ष झाले शॉपला, तर खूप सारा स्ट्रगल होता. आणि सांगायचं झालं तर 1-6 महिन्यानंतर माझा पहिला जो शेफ होता ते सोडून गेले. त्यानंतर मग 10 दिवस चक्क शॉप बंद करावं लागलं मला. तर मी फुल डिप्रेसमध्ये होतो. त्यानंतर मग वडिलांनी वगैरे सपोर्ट केला, ओव्हरऑल फॅमिली वगैरे, की नाही आपण करू शकतो असं. म्हणजे पूर्ण माझं विवपच झालं की आता कसं काय म्हणजे पुढे होणार, कारण आपण पण बिझनेसवाला तर दुसऱ्यावर डिपेंड राहतो. तेव्हा मला एक गोष्ट कळली की आपल्याला सुद्धा जर धंद्यातल्या काही गोष्टी माहिती असतील तर आपण धंदा करू शकतो. तर मी यंगस्टरना तेच सांगेन की बिझनेस बघायला गेलं तर जितका सोपा वाटतो तितका सोपा नाही आहे, तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं. फक्त 26 वर्षांच्या असणाऱ्या सिद्धेशने फक्त 2 वर्षातच त्याच्या दुकानाचे नाव मोठे केले आहे. तो फक्त वडापाववरच थांबला नाही तर सँडविच, पाणीपुरी, फ्रँकी अशा गोष्टी सुद्धा तो दुकानात विकतो. व्यवसायामध्ये येणाऱ्या तरुणांसाठी तो एक आदर्शच आहे असं म्हणायला हरकत नाही. साक्षी पाटील, लोकल 18, अलिबाग.